नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल ॲमेझॉन कंपनी ही संपूर्ण जगामध्ये किती मोठी आहे. तर ॲमेझॉन कंपनीतर्फे फ्री सर्टिफिकेट जे आहेत ते दिले जातात. त्यामध्ये भरपूर कोर्स आहेत, ते कोर्स तुम्हाला कम्प्लीट करायचे आहेत आणि ते कोर्स कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला लगेच सर्टिफिकेट जे आहे ते मिळणार आहे. एक्झाम वगैरे नाही आहे याच्यासाठी, फक्त 10 मिनिटामध्ये जे आहे ते तुम्ही सर्टिफिकेट मिळवू शकता. मी तुम्हाला लाईव्ह जे आहे ते करून दाखवणार आहे. संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये नीट पहा, समजून घ्या. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अशाच नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार. तर चला मित्रांनो, पाहूयात ॲमेझॉनतर्फे फ्री सर्टिफिकेट कसं काढायचं. व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलमधून किंवा तुमच्या पी सीमधून इथं गुगलवरती सर्च करायचं आहे AWS ट्रेनिंग साइन इन. काय लक्षात ठेवायचं आहे? AWS ट्रेनिंग सर्च करा किंवा AWS ट्रेनिंग साइन इन असं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक पहिली वेबसाईट येईल. ही वेबसाईट आहे AWS.training. इथे या वेबसाईटवरती यायचं आहे. साइन इन और क्रिएट अकाउंट. AWS ट्रेनिंगच्या वेबसाईटवरती आल्यानंतर इथं पाहू शकता तुमचा ॲमेझॉनवरती अकाउंट असणं गरजेचं आहे. अकाउंट नसेल तर तुम्ही क्रिएट करू शकता. तर सर्वात पहिल्यांदा ऑल रिजनवरती क्लिक करायचं आहे. ऑल रिजनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला साइन इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. साइन इनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आय डी आणि पासवर्ड विचारला जाईल किंवा मोबाईल नंबर पासवर्ड टाकायचा आहे, जो की तुमचा ॲमेझॉनचा अकाउंट असेल तर. नसेल तर तुम्ही खाली क्रिएट अन अकाउंटवरती क्लिक करून अकाउंट उघडू शकता. माझा अकाउंट आहे त्यामुळे मी डायरेक्टली आय डी पासवर्ड ॲमेझॉनचा टाकलेला आहे आणि साइन इन केलेलं आहे. तुमचा अकाउंट नसेल तर अकाउंट उघडून घ्या. साइन इन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं जे आहे ते तुमचं नाव वगैरे ॲटोमॅटिक आलं आहे. ईमेल आय डी सुद्धा ॲटोमॅटिक आलेला आहे, जे की तुम्ही इथं तुम्हाला एडिट करायचं असेल तर एडिट करू शकता. कंपनी एडिट करू शकता, कंपनी नेम इथे एडिट करू शकता, त्यानंतर टायटल एडिट करू शकता. हे टाकायची गरज नाही आहे. तुम्ही जर इंडिव्हिज्युअल असाल तर फक्त तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करा, कंट्री आपली इंडिया सिलेक्ट करा, त्यानंतर टाइम झोन हा सिलेक्ट करा, त्यानंतर आय अग्रीवरती एक टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून तुम्हाला फक्त सेव्ह करायचं आहे. कंपनी नेम वगैरे टायटल टाकायची गरज नाही आहे, फक्त सेव्ह करा. डिस्कवर मोर कंटेंट म्हणजे भरपूर असे कोर्स तुमच्यासमोर जे आहेत ते आता डिस्प्ले झालेले तुम्हाला दिसणार आहेत. तर हे कोर्स जे आहेत ते तुम्ही पाहू शकता. क्लाउड फंडामेंटल असेल, कम्प्युटर कोर्स असतील, सर्व कोर्स जे आहेत ते तुम्हाला भेटतील. आता AWS क्लोज पार्टिसिपेटचे जे आहे हित आहे 6 तासाचा आहे. हा दुसरा आहे तो म्हणजे इंट्रोडक्शन टू ॲमेझॉन इलेस्टिक कम्प्युटचा आहे, तो म्हणजे 10 मिनिटाचा आहे. बाकीचे सुद्धा कोर्स दिसतात, तुम्ही कम्प्युटरमध्ये पाहू शकता. इथं आहे इंट्रोडक्शन टू EC2 ॲटो स्क्रेलिंग, हा इथे कोर्स आहे. EWSचा कोर आहे. त्यानंतर इथं मशीन लर्निंग फॉर डेव्हलपर जे असतात त्यांच्यासाठी कोर्स आहे. जी जी तुमची कॅटेगरी, तुमच्या आवडीची कॅटेगरी इथं तुम्हाला जी दिसेल इथं तुम्ही त्या इथं कोर्स फक्त तुम्हाला तो सिलेक्ट करायचा आहे. इथं नेटवर्किंगचे कोर्ससुद्धा आहेत, डेव ऑप्सचे कोर्स आहेत. हे कोर्स तुम्ही पाहू शकता. डेव्हलपर टूल्स आहेत, सिक्युरिटी आहे, त्यानंतर बाकीचे खालीसुद्धा मायग्रेशन अँड ट्रान्सफरचे आहेत. भरपूर कोर्स आहेत, हे तुम्ही पाहू शकता. आणि आता समजा हे कम्प्युट आहे तर तुम्हाला व्ह्यू ऑलवरती क्लिक करायचं आहे. व्ह्यू ऑलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या कॅटेगरीमध्ये किती कोर्स आहेत हे संपूर्ण तुम्ही पाहू शकता. समजा मी मशीन लर्निंग इथं आहे, समजा मी याच्यावरती व्ह्यू ऑल कोर्सवरती क्लिक केलं, व्ह्यू ऑल कम्प्युट कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता भरपूर कोर्स तुमच्यासमोर ओपन होतील. तर हे संपूर्ण कोर्स तुम्ही पाहू शकता आणि स्टार्ट करू शकता. तर आपण एक तुम्हाला एक आता सोडवून दाखवतो कोर्स. मी इथं आल्यानंतर तुम्ही आता समजा एखादा मी कोर्स घेतो, 10 मिनिटाचा कोर्स आहे इथे. तर हा पहिला इंट्रोडक्शन टू ॲमेझॉन EC2चा कोर्स आहे. तर हा कम्प्युटचा कोर्स मी इथं ओके केला. क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला पाहू शकता फ्री कोर्स आहे आणि लँग्वेजेस इथं दिलेले आहेत. तर इथं आपल्याला काय नाही, डायरेक्टली फक्त लॉन्च ऑप्शनवरती क्लिक करायचं. जसं तुम्ही लॉन्च कराल तर इथं एक पॉपअप विंडो ओपन होईल आणि एक व्हिडिओ सुरू होईल. ही व्हिडिओ तुम्हाला फक्त 10 मिनिटं बघायची आहे. आता हा 10 मिनिटाचा कोर्स तर 10 मिनिटाची, बाकीचे जर मोठा असेल तर ती मोठी व्हिडिओ असणार आहे. इथे व्हिडिओ सुरू झालेली आहे, पाहू शकता. हे काय काय सांगतायत हे फक्त तुम्हाला बघायचं आहे, काय काय शिकवतायत हे फक्त बघायचं आहे. आपला कोर्स कम्प्लीट होईल. माझा हे 10 मिनिटाचा व्हिडिओ बघून झालेला आहे आणि त्यानंतर हे तुम्हाला क्लोज करायचं आहे. कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता बॅक टू LMSवरती यायचं आहे. बॅक टू LMSवरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला कम्प्लिटेड कोर्स दाखवत आहे. युअर कोर्स इज कम्प्लिटेड. कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर लॉन्चच्या खाली एक सर्टिफिकेटचा ऑप्शन आहे. तुम्ही पाहू शकता लॉन्चच्या खाली सर्टिफिकेट ऑफ कम्प्लिशन या ऑप्शनवरती तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर 10 मिनिटात तुम्ही पाहू शकता सर्टिफिकेट ऑफ कम्प्लिशन तुमचं नाव दिसेल आणि कोर्स कम्प्लीट झालेला आहे. सर्टिफिकेट तुम्ही Ctrl+P दाबून डाउनलोड करू शकता किंवा मोबाईलमधून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे हे तुम्हाला कोणत्याही कामाला येऊ शकतं. तर अशा प्रकारे तुम्ही सर्टिफिकेट जे आहे ते अजून काढू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद.
जय महाराष्ट्र।